माझं नाव पायल पायल झरेकर. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे. मी आता LLB करते आहे. याआधी मी एक ठिकाणी जॉब केला डॉक्टर अनिल पाटील सरांकडे. म्हणजे तो माझा फर्स्ट जॉब होता. म्हणजे जॉब जेव्हा मी शोध म्हणजे स्टार्ट केलं शोधायला तेव्हा मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता की माझं हाईट प्रॉब्लेममुळे मला कुठे भेटेल लगेच. इवन माझ्याकडे एकच म्हणजे हे होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, दुसरं काहीच समोर नव्हतं. मला कुठेतरी जॉब भेटेल ही अपेक्षा मी ठेवलीच नव्हती मुळात माझ्या हाईट प्रॉब्लेममुळे. मला असं वाटायचं, घरचे म्हणायचे की भेटेल असं काही नसतं, पण मला नाही वाटायचं. त्यातूनही प्रयत्न केला आणि त्या सरांनी माझी सगळी कंडिशन एक्सेप्ट केली आणि त्यांनी मला जॉबला ठेवलं. इवन मी थोडंसं चालण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे असेल मला वाटलं कदाचित त्यांना पण प्रॉब्लेम, कारण एका ठिकाणी एक दोन ठिकाणी मी आधी रिजेक्ट पण झाली होती. त्यानंतर त्या सरांनी मला जॉबला घेतलं आणि मी तिथे 2 वर्ष काम केलं. त्यांनी मला कधीच म्हणजे त्यांनी स्वतः नाहीच बोलले, फक्त मला टाईम मॅनेज होत नव्हतं म्हणून मला तो जॉब सोडावा लागला. आणि आता मी पार्ट टाईम जॉब करते डॉक्टर गिरीश नंजनावर सरांकडे. कॉलेज करत करत मी जॉब करते. सकाळी कॉलेज असतं, संध्याकाळी जॉब असतो. त्यानंतर फ्रेंड्स म्हणालात तर असं कधी बाहेरून, मी हँडिकॅप आहे म्हणून मला असं कधी इश्यू नाही झाला कुणाकडून किंवा कधी कोण काही वाईट बोललं नाही. ॲटलिस्ट मला तरी असं कधी आलं नाही माझ्या नजरेस. पण ऐकून असं माहिती आहे की बा हँडिकॅप लोकांना काही सहन करावं लागतात गोष्टी. म्हणजे इवन लोक बोलत नसले तरी आम्हाला माहिती असतं की काहीतरी आहे आपल्यात कमी. जे लोक म्हणजे ती करू शकते ते मी नाही करू शकत असं कुठेतरी वाटत असतं. पण त्यातून फॅमिली सपोर्ट असतो, फ्रेंड्सचा सपोर्ट असतो, त्यातून समोर जाणं उभं राहणं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असतंच नक्कीच. म्हणजे असं ते म्हणतात ना, जो सहन करतो त्याला माहिती असतं, असंच असेल काहीतरी. इवन लोकांनी मला वाटतं की फक्त समजून घ्यायला पाहिजे ही काय. ते आता म्हणतात की असेल काहीतरी किंवा याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, कशामुळे झालं आहे नेमकं हे कोणालाच नाही माहिती आहे की हँडिकॅप, पण ते का आलं का झालं. तर म्हणजे ते नॉर्मल व्यक्ती आहे, त्याला पण एक मन असतं इतरांसारखं, हेच मला सांगायचं. म्हणजे तुम्ही वेगळे आहात आणि आम्ही वेगळे आहोत असं काही नाही आहे. तुमचे जे विचार आहेत तसेच आमचे पण असतात. म्हणजे तो हँडिकॅप आहे त्याला यातून वगळलं जाणं हे बरोबर नाही आहे. कुणाला हे फेस करावं लागू नये असं मला वाटतं. नॉर्मली जी व्यक्ती असते बाकीच्या तशाच आम्ही पण असतो. इतकंच. बाकी मी जॉब करत शिकते. आगे काय करणार? मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करायची आहे. मी प्रयत्न करते, माझा स्टडी चालू आहे सध्या. पण फायनान्शियल कंडिशनमुळे मी जॉब करते आणि शिक्षण करते, त्यामुळे थोडंसं लेट होतो आहे मला माहिती आहे. बाकी मी ड्रीम्स असं नंतरचे पुढची माझी काही बाकीच्या मुलींचे जसं असतात लग्न मॅरेज वगैरे काय तसं काहीच नाही आहे माझ्या मनात. किंवा मला नाही करायचं आहे आणि माझ्या आईबाबांचं फुल सपोर्ट आहे मला ते. किंवा माझा भाऊ पण आहे, मला लाईफटाईम मी तिथे राहिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे कोणाला. म्हणजे तो विचार तर नाहीच आहे माझ्या डोक्यात. बट ज्या एजपर्यंत माझ्याकडून होईल प्रयत्न करत राहीन मी आणि ते नक्की होणार एक दिवस मला माहिती आहे. माझ्यावर माझा तरी माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कदाचित आता थांबला असेल थोड्या गोष्टींमुळे, पण नंतर ते मी नक्की पूर्ण करेन. माझ्या आईबाबांचं ते स्वप्न आहे आणि मला ते पूर्ण करायचं आहे. माझी खूप इच्छा आहे मनापासून. तुमचं नाव? नमस्ते, माझं नाव सुनंदा सुनील झरेकर. माझं नाव सुनील सुदाम झरेकर. माझी मुलगी वयाच्या जवळजवळ लहानपणापासूनच ते अगदी अपंग अशी आहे असं वाटत देखील नव्हतं आम्हाला. पण जसजशी ती मोठी होत जाईल तस तसं तिचं अपंगत्व आमच्या नजरेला आलं. आम्ही खूप प्रयत्न केले, मग शेवटी मीच विचार केला, प्रयत्न करून देखील कुठल्याही आपल्या प्रयत्नाला यश आलेलं नाही. त्यामुळं हे असेल तशी तिला शिक्षण देणं एवढं मी तिला महत्वाचं काम केलं. आणि अजून देखील तिला शिक्षण देणार तरी देखील ती मुलगी, मी एवढं माझ्या ह्याच्यावर तयार असताना देखील ती मुलगी स्वतःचा स्वतः राबून ती आपलं शिक्षण हे ते पूर्ण करते. तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला पण हेच वाटतं की आता आमची परिस्थिती नसताना पण आम्ही सगळीच काम करतो. तुम्हाला पण छान वाटते, असं खुशी वाटते की तुमची मुलगी है खूप उसके लाइफ में खुद ही वो काम कर रही है, उसके बड़े ड्रीम्स हैं. बताइए. वाटते की तिला पण काम तिने करण्यापेक्षा आम्ही स्वतः करायला पाहिजे होतं आणि तिला शिक्षण द्यायला पाहिजे होतं. पण कुठेतरी आमची पण थोडी कमजोरी आहे, त्यामुळे ती पण करू शकत्या. आम्हाला पण असं वाटतं की तिला शिकवावं करावं काहीतरी, तिच्या पायावर तिला उभं केलं पाहिजे. पुढच्या भविष्यासाठी तरी निदान तिचा विचार केला पाहिजे ना आम्ही. आता ती शिक्षणामध्ये हुशार आहे. जवळजवळ 90-92% मार्काची मुलगी आहे ती. तिच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेच पाहिजे. फक्त आम्हाला एकच असं वाटतंय की पायाच्या प्रॉब्लेममुळं
पण आता ती जॉब करत आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? काही नाही, ती पहिल्यांदा अगोदर इकडं ह्यांच्यात करत होती. 2 वर्ष तिने सकाळपासून संध्याकाळपर्यंत जॉब केलाय शिक्षण करून. असं वाटलं नाही की आम्हाला की बाबा शिक्षण सोडून तिचं जॉब कडेच लक्ष आहे, तर तसं तिने केलं नाही. स्वतःचं शिक्षण बघून जॉब करून वेळ मिळालेल्या वेळेत दुसरं काहीतरी कॉम्प्युटर हे ते असं तिने केलंय. घरी सकाळी घरातनं 10 वाजता बाहेर पडल्यानंतर रात्री 8:30-9 वाजायचे यायला, सगळं करूनच घरी येणार. पण तिचं काम तिच्या पायावर उभारून तिने सगळं केलं. बरं आता तिला वेळ भेटत नव्हता म्हणून आम्ही हे नवीन डॉक्टर आहे त्यांच्याकडे आपलं पार्ट टाइम की बाबा सकाळी ती कॉलेज करून पार्ट टाइम काम करेल असं तिने स्वतःच ते जॉब ओळखला. आणि खरंच डॉक्टर पण चांगले आहेत, त्यांनी पण तिला संधी अशी दिली की बाळ तुझं शिक्षण करून माझ्याकडे जेवढा वेळ भेटल तेवढ्या वेळेत तू कामाला ये. असं काही तिने हे केलं नाही की बाबा माझ्या वेळेतच कर, बाकीचं तुझी कामं तू वेळेत कर. आणि तिने पण तसं त्यांना प्रतिसाद दिलेला आहे, केलेलं आहे तिने पण ते काम. त्यांनी सांगेल तसं जाऊन येऊन शिक्षण घेऊन घेतलं पडं. पण मला असं वाटतंय माझ्या मनात, आज मी तुम्हाला उगच विचारलंय म्हणून मी सांगालोय की तिनं कुठलीही ना अपेक्षा ठेवता शिक्षणही महत्वाचं आहे. आज आपण असं आहे ना तर ह्यासाठी आपल्याला गरज काय शिक्षणाची? शिक्षण आणि जॉब ह्या दोन्ही गोष्टी करूनच पुढे जायचं आहे आपल्याला. महत्वाचं म्हणजे तरच आपण कुठेतरी पुढे जाऊन आपली 2 पाय टेकू. तुम्हाला काय म्हणायचं? नाही, मलाही तेच म्हणायचं. तिनं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि स्वतःच आयुष्य. आम्ही किती थोडे दिवस आमच्या पाठीमागे तिथं हलवणच किंवा हे होऊ नये याच्यासाठी तिनं स्वतःच्या पायावर उभारून स्वतःचा जॉब करून आपला पुढलं भविष्य तिथं. असं आमच्या कधी बघण्यात पण आलेलं नाहीये. जेव्हा जेव्हा आम्ही या सोसायटीतून 2 वर्ष झालं, पहिल्यांदाच माझ्या मुलगीला बघितलं, त्यांनी स्वतःच म्हणले पायानं असं असून पूर्वी जॉब करते हेच आम्हाला मावशी तुमच्या मुलीकडनं बघायला मिळालं. आमच्या मुलांना मी तिचं उदाहरण बरेच जणांनी दिल्यात आणि माझ्या समोर दिल्यात. असा एकही माणूस असापर्यंत आम्हाला गाठपडला नाही की ही अशी आहे आणि हिचं कसं होणार काय होणार असा विचार आमच्याकडे कॉलनीत कुणीच केलेला नाहीये. आणि आम्ही बाहेर राहिलो तिथं पण सगळी लोकांनी इतकं आम्हाला साथ दिली ना की बास म्हणले आई वडील तुम्ही असून मुलांना असं शिक्षण देऊन मुलं पण तुमच्या तुम्हाला साथ देऊन जे काही करतात आम्हाला लय आवडते. तिच्या पायावर तिला उभा करा आमच्या कॉलनीत ती सगळीच म्हणतात. My husband, Dr. Girish Nanjanavar. We have our dental clinic in Vishrambagh. It's Nanjanavar Dental Clinic. 6 months back, we were looking for a receptionist for our clinic. And that's when Payal came to us with an application. Going through the application, we actually found it very impressive. The academic credentials were very good. And then after meeting her, we thought we could take a chance and but once she started doing her job, we were like more than confident that we have achieved what we were looking for. And never for an instance did we feel that we are compromising on anything. And she's doing it very efficiently and we are happy that she's working with us today. And since actually you can say since asset to our clinic. And we are more dependent on her rather than she is being dependent on us. Right. What will you tell to the people who who basically reject such people just because of their appearance and not because of their ability? So what will you say to those people? It's a pity actually if somebody refuses someone for such a situation. And these people, they are actually called as differently abled and they are more empowered with other skills, and we should not limit our judgment of such people based on their physical appearance. So, and she has proved that by her work, and we are happy, and we would suggest everyone not to judge by anyone by their physical appearance. And in no way we are less or compared to normal individuals.